मध्ये गांजाचा साठा आणि विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून दोघांना अटक केली चेतन पोवार आणि सुलेमान शेख अशी त्यांची नावं असून त्यांच्याकडून दोन किलो तीनशे चाळीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला त्यांचा साथीदार रमेश शिंदे उर्फ परीट याचा शोध सुरू आहे कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी गांजासह अंमली पदार्थांची राजरोस विक्री सुरू आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे यांना मिळालेल्या माहितीनुसार गडमुडशिंगीतल्या शाहू नगर वायदंडे वसाहत इथल्या शेतात पोलिसांनी छापा टाकला तिथे चेतन पोवार आणि सुलेमान शेख हे दोघे जण गांजाची विक्री करत असल्याचं दिसून आलं पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचा दोन किलो तीनशे चाळीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला अधिक चौकशीत रमेश शिंदे उर्फ परिट यांना हा गांजा विक्रीसाठी दिल्याचं स्पष्ट झालं पोलीस त्याचा शोध घेत आहेत